विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हे दाखल। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यासहित दोन्ही गटातील 10 लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आटपाडी पोलीस ठाण्यात पडळकर आणि पाटील यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक वादातून भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यात राडा झाला होता। या प्रकरणी दोन्ही गटावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आटपाडीमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून नाकाबंदी केली आहे। दिनांक 7/11/2021 रोजी आटपाडी येथे 2 गटांमध्ये वादावादी झाली। त्या अनुषंगाने आटपाडी पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल आहेत। दोन्ही गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि सध्या वातावरण शांत आहे, कुठलाही तणाव नाही। कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले? IPC 307 प्रमाणे दाखल आहे। सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर आणि यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत राष्ट्रवादीचे युवक प्रदेश राजू नानासू जानकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। जानकर यांच्या फिर्यादीनुसार आमदार पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आटपाडीत आमचे भाऊजी पंचायत समितीला गेले होते। पंचायत समितीला गेले असताना तिथं बरम्यान गोपी आले न तू उमेदवार ह्याचा का फोडला आमच्या DCC बँकेचा? पण आमचं भाऊजी उत्तम शेतकरी आहेत, त्यांना अजिबात राजकारणात नात नाही। पण मी आमच्या भाऊजीला बोलल्यामुळं, दमदाटी केल्या, मारहाण केल्यामुळं मी तिथं गेलो। आणि मी फक्त गेल्या भाऊजीला म्हणलं लावा फोन काय बघूया, ते आमच्या भाऊजीला म्हणा तर आटपाडीने फिरून देणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही। मी म्हणतो भाऊजीला माहिती द्या अहो, म्हटलं आपल्यातल्या आपल्यात कशाला वाद, तुम्ही ते बघून घ्या तुमचे उमेदवार कोण आहे ते काय आहे। भाजप शिवसेना तुमची इथं भाजप आणि शिवसेना लढत चालू आहे। आमचं तुम्ही आमच्या ज्या माणसाला राजकारणाला तुम्ही कशाला त्यात घेताय? पण नाही, तुला तुझी मस्ती बघायची आहे, तुझी मस्ती बघायची आहे, मी बघणारच आहे, तू ये तुझ्या गांडीत। ठीक आहे म्हटलं, या म्हटलं आटपाडी पोलीस स्टेशन चौकात तुमच्या गांडीत काय, बघूया म्हटलं, मग या या म्हटल्यावर बघू। मग डायरेक्ट आली, डायरेक्ट गोपीचंद गांडी आपल्या अंगावर घातली। आणि मागं परत कार्यकर्त्यानं काय केलं हे काय मी बघायला नव्हतो। पण 100% ही धनगर समाजाला लागलेलं कलंक आहे। धनगर समाजातल्या आज 1 वर्ष पूर्ण होतंय। 1 वर्ष पूर्वीपूर्वी विनायक मासाळे यांची गाडी फोडली होती, त्या सचिन मोठे साहेब होते, गुन्हा दाखल केला होता। आणि त्याच आता आम्ही, मला काय माहित नाही, मी स्वतः तर एकटा जखमी आहे। ते काय मी मागे बघितलं नाही, पण 100% कार्यकर्ते काहीतरी केलं असेल माझ्यासाठी। काय कार्यकर्ते जिल्हा बँकेच्या उमेदवारीचं आमचं काही लेणं देणं नव्हतं। आमचं फक्त एकच, आमच्या भाऊजीला काय तू बोलला का मारहाण केली हे जो माझं त्यांचा वाद होता। जिल्हा बँकेचा आमचं काय विषय काय नव्हता आमचा। आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या गटात हाणामारी झाली होती। या राडा प्रकरणी दोन्ही गटाने परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या। त्यानुसार दोन्ही गटातील 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आमदार गोपीचंद पडळकर यांनी भांडणाला सुरुवात केली। पडळकर हेच नेहमी मारामाऱ्या करतात आणि धनगर समाजातील तरुणांनाच ते नेहमी मारहाण करतात, असा आरोप पाटील समर्थकांनी केला आहे। का या ठिकाणी आटपाडी म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सांगली जिल्ह्यामध्ये होत आहे, त्या अनुषंगानं राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जे राजू जानकर आहेत, त्यांना गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मदेव पडळकरांनी फोन करून त्या ठिकाणी धमकी दिली की तू या निवडणुकीमध्ये इंटरफेअर करू नको, तुला दाखवू आम्ही, तुझं बघून घेऊ, अशा पद्धतीची धमकी दिल्यानंतर राजू जानकर त्यांना म्हणाले
की तुम्हाला काय करायचं असेल तर मी या ठिकाणी आटपाडीच्या पोलीस स्टेशन चौकामध्ये आहे, तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही या. त्यानंतर गोपीचंद पडळकर, ब्रह्मदेव पडळकर आणि त्यांच्याबरोबर आणि 30-40 लोक 4-5 काड्या घेऊन त्या ठिकाणी राजू जानकरला मारण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी त्यांनी राजू जानकरच्या अंगावरती गाडी घालून राजू जानकरना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज त्या ठिकाणी राजू जानकरचा एक पाय फ्रॅक्चर झालेला आहे. गोपीचंद पडळकर हा माणूस धांदात खोटारडा माणूस आहे, तो धनगर समाजाचा मसीह आहे असं दाखवतो, परंतु तो धनगर समाजाचा कर्दनकाळ आहे. त्याची अनेक मागच्या अनेक प्रकरणं बघितली, आटपाडी तालुक्यामध्ये असेल, महाराष्ट्राचं राजकारण करत असताना महाराष्ट्रामध्ये असेल. गोपीचंद पडळकराची एक प्रवृत्ती आहे, तो या ठिकाणी समाजातल्याच कार्यकर्त्यांवरती हल्ले करतो, समाजातल्याच लोकांना या ठिकाणी तो टार्गेट करतो. वास्तविक पाहता कालचा जो प्रकार आहे त्यामध्ये गोपीचंद पडळकर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये कुठेही उमेदवार नाही. तो या ठिकाणी राजेंद्रांना देशमुख नावाचे माजी आमदार या ठिकाणी जिल्हा बँकेला उमेदवार आहेत, त्यांची सुपारी घेऊन धनगर समाजातल्याच कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा गोपीचंद पडळकरचा धंदा आहे. आज तागाय त्याची पार्श्वभूमी जर बघितली, राजू जानकर हा कार्यकर्ता कोण आहे? राजू जानकर ज्यांनी गोपीचंद पडळकरला नेता करण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलेलं आहे, त्या ठिकाणी अशा कार्यकर्त्यावर गोपीचंद पडळकर हल्ला करू शकतो. म्हणजे ज्यांनी तुला नेता घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा लोकांनी तुमच्या विरोधामध्ये गेले की त्यांना टार्गेट करायचं, त्यांच्या विरोधामध्ये खोट्या केसेस दाखल करणे, त्यांच्यावरती हल्ले करणे हा गोपीचंद पडळकरचा जुना धंदा आहे. काल हल्ला झाला, त्याच्या बरोबर 1 वर्षापूर्वी गोपीचंद पडळकरचा भाऊ आटपाडी तालुक्यामधल्या मासावाडी या ठिकाणी मंदिरामध्ये चप्पल घालून गेला, त्याला त्या ठिकाणी जाब विचारला म्हणून विनायक मासा सारख्या सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावरती या ठिकाणी गोपीचंद पडळकर, त्याचा बंधू आणि त्याचे जे समाज कंटक आहेत त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला. विनायक मासा सारख्या सामाजिक कार्यकर्त्याची त्या ठिकाणी गाडी फोडली. म्हणजे गोपीचंद पडळकरची ही प्रवृत्ती आहे, गोपीचंद पडळकर ही प्रवृत्ती आहे. ते ज्या पद्धतीनं आज सांगतायत की महाराष्ट्रामध्ये मी एसटीचं आंदोलन करतोय, ते एसटीचं आंदोलन भरकटण्यासाठी हा हल्ला माझ्यावरती केला, मुळात गोपीचंद पडळकर वरती हा हल्ला केलेला नाही. या हल्ल्याची सुरुवात गोपीचंद पडळकरनी स्वतः केलेली आहे. या ठिकाणी राजू जानकरवर हल्ला गोपीचंद पडळकरनी पहिल्यांदा केलेला आहे, त्यानंतर प्रतिउत्तर दाखल जमावाकडून त्याच्यावरती हल्ला झालेला आहे. तो आज जो काय सांगतोय तो खोटा आहे. गोपीचंद पडळकर हा धंदात खोटारडा माणूस आहे, तो समाजाचं नाव सांगतो आणि काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आरएसएसचं करतो. महाराष्ट्रामध्ये आरएसएस आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी धोरण आहे की समाजामध्ये तीळ निर्माण करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, आणि त्यासाठी नेमलेला दलाल म्हणजे गोपीचंद पडळकर आहे. तो महाराष्ट्रामध्ये फिरून समाजामध्ये तीळ निर्माण करण्याचं काम करतोय. त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजात बांधवांना मला आवाहन करायचं आहे की बांधवांनो, मी आज जगन्नाथ जानकर, मी गोपीचंद पडळकरच्या राजकारणाचा बळी पडलेलो माणूस आहे. गोपीचंद पडळकरला नेता करण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलेलं आहे, 2-2 महिने जेलमध्ये राहिलेलो आहे. आज राजू जानकरवर ज्या पद्धतीनं त्याच्याबरोबरच्या लोकांनी हल्ला केला, असाच एकेकाळी मीही त्याच्या नादाला लागून आपल्याच समाज बांधवांच्यावरती हल्ला केलेला आहे. गोपीचंद पडळकर स्वतःच्या स्वार्थासाठी समाजातल्या युवकांना भरकटण्याचं जो काम करतोय, ते इथून पुढच्या काळामध्ये तमाम महाराष्ट्रातल्या युवकांनी ह्याची टेंडन्सी समजून घेऊन ते हाणून पाडण्याची गरज आहे. आणि तो आज जो सांगतोय की माझ्यावरती भ्याडा असावध हल्ला केला, कुणी त्याच्यावर हल्ला केलेला नाही, त्यानं या ठिकाणी राजू जानकरवर हल्ला केल्यानंतर त्याच्यावर प्रतिउत्तर दाखल जमावानं हल्ला केलेला. दरम्यान राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आम्ही आंदोलन उभा केले आहे, त्यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा प्रति आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. काल आम्ही आटपाडी पोलीस स्टेशन चौकात आल्याच्या नंतर तिथं 200-300 लोकांचा मॉब होता की ज्यांच्या हातामध्ये काट्या दगडं होती, तिथं डंपर लावलेली होती आणि आम्हाला याची काही माहिती नव्हती. तिथं गेल्यानंतर डायरेक्ट आमच्या गाडीवरती दगडफेक चालू केली, माझ्या ताफ्यातली गाडी त्या दगडफेकीमध्ये फुटलेली आहे.
आणि आमचा काही या गोष्टीशी कुठलाही संबंध नव्हता, परंतु आमच्यावरती काहीतरी खोटं नाटक करायचं. मुंबईमध्ये एस टी कामगारांचा संप चालू आहे आज महाराष्ट्रभर, आणि मुंबईमध्ये 10 तारखेला फार मोठं आंदोलन आहे. अख्ख्या महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांच्या घरातील सगळी कुटुंब बायका पोरांसहित मुंबईला येणार आहेत, आणि त्यामुळं गेले 10 दिवस 28 तारखेपासून हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारकडून खूप मोठा प्रयत्न होत होता, परंतु ते झालं नाही. आणि म्हणून काहीतरी आमच्यावरती खोटं नाटक करायचं, 307 सारखी कलमं आमच्यावरती टाकायची आणि आम्हाला ह्यात अडकून टाकायचं आणि ते आंदोलन मोडीत काढायचं, अशा पद्धतीचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे. आणि त्यामुळं ह्याला वरची लोकं सगळी ह्या गोष्टीला खतपाणी घालतायत. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लढणारे कार्यकर्ते आहोत. लोकशाहीच्या माध्यमातून लढत असताना हे आता ठोकशाहीवरती उतरले आहे. मागही माझ्यावरती सोलापूरमध्ये हल्ला झाला, तोही नियोजित होता. कालही जो आमच्या वरती हल्ला झाला तोही नियोजित होता. परंतु परमेश्वराची प्रचंड ताकद, बळोमामा बापूबाई बिरोबा खंडोबाची प्रचंड ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं आहे, आणि इथल्या जनतेचे आशीर्वाद, जनतेचं पाठबळ माझ्या पाठीमागं असल्यामुळं त्यांनी किती जरी वाईट करायचा प्रयत्न केला तरी आमच्या केसाला धक्का लागत नाही. तुम्ही म्हणता की एस टीच्या